जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दररोज पोलीस 5 ते 6 हजार नागरिकांकडनं हेल्मेट न घातल्याबद्दल दंड वसूल करतायत. या हेल्मेट सक्तीला अनेक स्तरातून विरोध केला जातोय. त्यामुळे हेल्मेट सक्तीची कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती आणि सर्व पक्षांकडनं आंदोलन करण्यात आलंय. यावेळी हेल्मेट उत्पादकांचे हित साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो, पुणेकरांचे हाल पोलीस झाले मालामाल अशा प्रकारचे फलक घेऊन निदर्शने करण्यात आली आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यावर कारवाई सुरू आहे. दिवसाला सरासरी 5 हजार केसेस करण्यात येत आहेत. एकीकडे शहरात गुन्हेगारी वाढत असताना पोलीस मात्र हेल्मेट सक्तीवर आणि दंड वसूल करण्यात व्यस्त असल्याचा आरोप हेल्मेट विरोधी कृती समितीकडून करण्यात आलाय. आमचं हेच म्हणणं आहे की पोलिसांचं नेमकं काम काय? पोलिसांनी वाहतूक नियोजन करावं, पोलिसांनी गुन्हेगारीवरती कंट्रोल करावा, पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखावी, पोलिसांनी नागरिकांचे प्रश्न सोडवावेत का केवळ हेल्मेट सक्ती हा एकच विषय घेऊन पुणेकरांना झोडपावं? ही जुलमी कारभार चालू आहे, अन्यायकारक कारभार चालू आहे. शहरामध्ये गुन्हेगारीमध्ये प्रमाणाबाहेर वाढ झालेली आहे. गल्लोगल्ली कोयते घेऊन तरुण पळतायत. रस्त्यावरती पिक्चरसारख्या स्टाईलमध्ये हाणामाऱ्या चालू आहेत. 12 खून अवघ्यात 15 दिवसामध्ये झालेले आहेत आणि पोलीस मात्र केवळ हेल्मेट सक्ती आणि त्याची दंड वसुली एवढ्यामध्ये मशगूल आहेत. मी पोलीस आयुक्तांना सांगू इच्छितो की त्यांनी पुणेकरांवरचा अन्याय त्वरित बंद करावा, नाहीतर या पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रतेने आणि अधिक निकराने ही लढाई लढली जाईल.